नांदेड मधील नायगाव तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस. पावसाचे पाणी शेतामध्ये साचल्याने शेतीचे नुकसान. ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नायगाव तालुक्यातील मांजरम येथे आज पहाटेच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे पावसाचे पाणी शेतामध्ये साचले असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झालंय. शेतकऱ्यांचं पूर्ण पीक गेले असून तरी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे. यावर्षीचा हंगाम सुद्धा गेला, पुढील हंगामात सुद्धा उत्पादन मिळेल याची शाश्वती नाही. तरी शासनाने सर्व शेतीचे पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना काहीतरी प्रशासनामार्फत हातभार लागेल. जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मांजरम येथे आज पहाटेच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसामुळे आमचं होतं नव्हतं ते सारं पीक तर गेलं, वावरातली मातीसुद्धा वाहून गेली. पुढील या वर्षीचा हंगाम तर गेला, पण पुढील हंगामसुद्धा आम्हाला त्यातून उत्पन्न मिळण्याची आम्हाला शाश्वती नाही. या पावसामुळे आमचं अतोनात नुकसान झालं. आमचा संसाराचा गाडाडा कसा चालावा हा आमचा समोर मोठा प्रश्न आहे. तरी शासनाला माझी विनंती आहे, विमा तर द्यावाच, पण आम्हाला या असलेलं पीक करसुद्धा माफ करावं. तुम्ही राज्य सरकारनं तुमची जर पुढची टिकवण्यासाठी जेवढे तुम्ही प्रयत्न करता तेवढे प्रयत्न तर आमच्या शेतकऱ्यासाठी केला असता तर आमचा शेतकरी सबल झाला असता. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नांदेड.